आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडी शहराबाहेरील रस्त्याच्या डांबरीकरणास प्रारंभ. रस्त्याचे उत्कृष्ट जाळे, वाहतूक झाली सोयीची. चिकोडी शहराबाहेरील रस्त्याच्या डांबरीकरणास खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. चिकोडी शहराबाहेरील जेवर्गी गोटूर मार्गावरील चन्यादंडी ते हल्लट्टी मार्गे अंकलीखुट पर्यंतचा 3 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. हा रस्ता व्हावा अशी नागरिकांची मोठी मागणी होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन खासदार हुक्केरी यांनी या रस्त्याच्या कामासाठी 1,60,000 मंजूर करून आणले. या रस्ते कामाचा शुभारंभ खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार हुक्केरी म्हणाले, चिकोडी लोकसभा मतदारसंघात सोबतच चिकोडी सदलगाम मतदारसंघात रस्त्याचे उत्कृष्ट जाळे निर्माण केले आहे, त्यामुळे येथील वाहतूक सोयीची आणि जलद झाली आहे. मतदारसंघात अनेक विकास कामे करून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला असल्याचे प्रतिपादन खासदार हुक्केरी यांनी केले. यावेळी सभापती ॲडव्होकेट रणजित संगरोळी, नगरसेवक नरेंद्र नेर्लीकर, रामा माने, प्रभाकर कोरे, अनिल माने, चंद्रशेखर मुंडे, गुलाब बागवान, सुरेश कट्टीकर, तालुका पंचायत सदस्य राजू पाटील, सावीर पटेल, रमेश चन्वर, संभाजी शेंडुरे, वासू कुरवर, मुख्याधिकारी जगदीश हुलगेजी यांच्यासह मोठ्या संख्येने महिलांसह नागरिक उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी चिकोडीहून विश्वनाथ हलगे.